नमस्कार, मी धनश्री पाठरे। तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। नोकरी मिळालेल्या पारवी प्रकल्पग्रस्तांकडून आमदार किसन कथोरे यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा। संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरलेल्या बारवी पॅटर्नमुळे मुरबाड तालुक्यातील 418 मुलामुलींना शासकीय सेवेत नोकरी लागल्याने याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारवी धरणातील प्रकल्पग्रस्तांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यासाठी यशस्वी पाठपुरावा करून त्यांना दिलेला शब्द पूर्ण करणारे स्थानिक आमदार किसन कथोरे यांची आज बदलापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली। बारवी धरणापुढे बाधित झालेले मोहघर, काचकोली, तोंडली, जांभुळवाडी, मानवली गावातील शेकडो तरुण तरुणींना वेगवेगळ्या महापालिकांमध्ये नोकरीचे पत्र मिळाल्याने त्यांचा आनंद यावेळी गगनात मावेनसा झाला होता। बारवी धरण पुनर्वसनाचे व नोकरीचे खरे शिल्पकार आमदार किसन कथोरे असून साहेबांनी आमच्यासाठी केलेले उपकार आम्ही कदापि विसरणार नसल्याची भावना यावेळी उपस्थित तरुणांनी व्यक्त केली। आमदार किसन कथोरे यांनीही तरुण तरुणींना इमानी इतपरे नोकरी करा, आई वडिलांचा सांभाळ करा असा मोलाचा सल्ला यावेळी देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे रिपोर्टर संजय बोरके यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी।